नमस्कार, वेलकम टू साइन इन्फोटेक। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या एग्जाम ह्या कालपासून सुरू झालेल्या आहेत। तर काल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी ऑनलाईन लॉग इनमध्ये आणि इतर अडचणी आलेल्या आहेत। त्यानंतर मुलांची खूप धावपळ झाली आणि काही विद्यार्थ्यांना ही कॉलेजवर जाऊन एक्झाम देण्याची गरज पडली। यामुळे येणारे जे विद्यार्थी आहे, यानंतर जे पेपर आहे, या विद्यार्थ्यांमध्ये एक एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे की ऑनलाईन परीक्षा द्यायची किंवा नाही द्यायची किंवा काय करायचं। तर जे विद्यार्थी बाहेरगावी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर या संदर्भात काही वेबसाईटवरती आता आपण जिथनं एक्झाम देणार आहोत त्यावरती काही इन्स्ट्रक्शन्स आता आलेल्या आहेत। आता जसे की ई PRN मिसिंग आणि इनव्हॅलिड एरर जर आपल्याला येत असेल, आपण जर PRN डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आणि प्रॉपर ॲक्टिव टेस्ट आपली जर सिलेक्ट केली, आता इथे सिलेक्ट ॲक्टिव टेस्टमध्ये जो पेपर तुमचा त्या डेटला असेल, तर त्या डेटमध्ये आपल्याला इथे सिलेक्ट फॅकल्टी सिलेक्ट करायचं आहे। आता इथे आपल्याला एक कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं की खूप सारी लिस्ट आहे आणि आपला पेपर पर्टिक्युलर इथे सर्च करायचा, तर त्यापेक्षा आपण आपली फॅकल्टी इथे सिलेक्ट करायची। फॅकल्टी सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही प्रोग्राम आहे तो आपण इथे सर्च करू शकतो की जसं की BCOM फर्स्ट इयर सेमिस्टर 1 ओल्ड, नंतर सेमिस्टर CBC GS, या पद्धतीचं आपलं जे काही सेमिस्टरचा पेपर असेल तो सिलेक्ट करायचा। तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर मग लॉग इनवरती करायचा क्लिक करायचा आहे। त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला जर इथे एरर आला आणि तो एरर जर PRN मिसिंग किंवा इनव्हॅलिड एरर असेल, तर तुम्हाला इथे एक फॉर्म रजिस्ट्रेशन करायचा आहे, तो इथे क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येईल, तो फॉर्म इथे फिलअप करायचा आहे। यामध्ये फुल नेम टाकायचा आहे, त्यानंतर इथे आपला ॲक्युरेट PRN नंबर टाकायचा, त्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची। तर डेट ऑफ बर्थ टाकताना आपल्याला पहिले इयर टाकायचा आहे, जसे की 1999, त्यानंतर मंथ टाकायचा, नंतर डेट टाकायची। बघा, या पद्धतीने इथे डेट टाकायची, एवढी इथं काळजी घ्यायची। त्यानंतर ज्या टेस्ट आपण सिलेक्ट केल्यानंतर तो एरर येतोय, ती टेस्ट इथनं सिलेक्ट करायची, जसं मी आता मागे तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने सिलेक्ट करायची, आणि ती सिलेक्ट केल्यानंतर रजिस्टर्ड PRN वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर एक आता नवीन ऑप्शन यांनी दिलेला आहे। त्यानंतर खूप सारा गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना IT कोऑर्डिनेटरचे नंबर सुद्धा माहिती नव्हते आणि कुठे कॉन्टॅक्ट करायचा वेळेवर हे माहिती नव्हतं। त्यासाठी एकदम लास्ट मुमेंटला इथे ही फाईल टाकलेली आहे की इथे याला तुम्ही सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर याला कॉपी करून दुसऱ्या URL मध्ये ओपन करा। इथे आपल्याला IT कोऑर्डिनेटरचे लिस्ट मिळणार आहे की जेणेकरून त्या कोऑर्डिनेटरला आपण संपर्क करून आलेली अडचण सांगू शकू। कारण ऑनलाईन तुम्ही जेव्हा सपोर्टला इथे कॉन्टॅक्ट करता, तर सपोर्ट शेवटी हतबल होऊन शेवटी कॉन्टॅक्ट टू युअर IT कोऑर्डिनेटर हाच मेसेज देणार आहे, आणि तो मेसेज दिला की आपण IT कोऑर्डिनेटरचे नंबर शोधत बसतो, तर शेवटी जे आपल्या हातात आहे ते आपण इथनं हे नंबर घेऊन आपल्या कन्सर्न कॉलेजचे जे कोणी IT कोऑर्डिनेटर असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो। ही फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली, आपण इथे शोधू शकता। मे बी ती उद्या मिळणार नाही, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता। होपफुली या फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्या लॉग इनमध्ये अडचण यायला नाही पाहिजे किंवा अडचण सॉल्व्ह व्हायला पाहिजे। आणि जे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, जे ऑनलाईन परीक्षेच्या याच्यावरती आहेत किंवा ऑनलाईन परीक्षा ज्यांना द्यायची आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिलेली आहे आणि त्यांची सक्सेसफुली ऑनलाईन एक्झाम, कुठलाही एरर न येता किंवा प्रॉब्लेम न येता जर सॉल्व्ह झाली असेल, तर त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांनी कृपया कमेंटमध्ये आपला अनुभव शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी ऑनलाईन पुढे एक्झाम देणार आहे त्यांना मदत होईल, हेल्प होईल। किंवा मला तुम्ही इन्स्टावरती मेसेज टाकू शकता, तिथे मेसेजवर आपला एक्झाम कशी झाली आणि कशा पद्धती काय अडचण जरी असेल तरी मला तुम्ही टाकू शकता। तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा, ऑल द बेस्ट। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। थँक्यू व्हेरी मच।